पूर्व काळापासून सात संगत आणि स्वतंत्र वादनात सात संगतीत संवादिनीला महत्त्व आहे हार्मोनियम या सुशीर वाद्याविषयी आता शास्त्रीय संगीतातील कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्याविषयींचा आढावा घेतला हो आहे आमच्या प्रतिनिधी तन्मय भेंडे यांनी भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायन वादन नृत्य यांना अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे त्यामध्ये गायन वादन नृत्यापैकी वादन ह्यामध्ये सुशीर वाद्यांमध्ये हार्मोनियम म्हणजे संवादिनी हे वाद्य निवडलं जातं आणि हार्मोनियम मधलं स्वतंत्र वादन आणि संगत यातला नेमका फरक काय तो कसा असावा किंवा कलाकारांनी आपली संवादिनी वादन कसं करावं वा? याविषयी आज आपण नेमकी बातचीत करणार आहोत हार्मोनियम वादक संतोष घंटे यांच्याशी नमस्कार संतोष मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात किंवा हार्मोनियम वाद्याविषयीची तुमची रुची कशी निर्माण झाली हार्मोनियम हे वाद्य खरं तर खूप सुंदर वाद्य आहे आणि Uh, मी गाणं गाणं शिकत होतो सुरवातीला सुरवातीच्या काळामध्ये पण हार्मोनियम हा विषय मला आवडायला लागला आणि त्याच्यानंतर त्याच्याविषयी रुची जास्तीत जास्त वाढत चालली आणि मग हार्मोनियममधले जे गुरु माझे पंडित अप्पासाहेब जळगावकर त्यांना मी स्वरसागर संगीत फेस्टिवलमध्ये ऐकलं होतं किशोरीतॅन भरुती त्यांना ऐकलं होतं आणि त्यांची साथ मला एवढी आवडली की त्याच्यानंतर मी विचार केला की नाही मला आपण हार्मोनियम शिकायचं आहे कारण एवढं सुंदर वाद्य असू शकतं हार्मोनियम आणि तिथून मी विचार केला की नाही मी हार्मोनियम शिकेल तर आपणकडे शिकेल आणि त्याच्यानंतर मग ते पुढचं माझा प्रवास चालू झाला हार्मोनियमचा आणि आपणकडे गेलो आणि आपण विचारलं कुठ कुठला आहेस तू वगैरे मी सगळी माहिती सांगितली आणि खूप लहान होतो मी त्यावेळेस आणि आपण सांगितलं की ठीक आहे तू ये आणि त्यांनाही आवडलं मी एकटा एवढ्या लांबण आलो आणि हार्मोनियम शिकण्याची एक मला मला माझी बघून त्यांनी त्यांनी बोलवलं आणि मी खुश होतो त्यावेळेस मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आतापर्यंत तुम्ही अनेक व्हेरिएशन्स हार्मोनियम मध्ये करत आलेला आहात संवादिनीमध्ये तुमची तीच खासियत जगतात प्रसिद्ध आहे तर जॅज आणि हार्मोनियम ह्याचा काय संबंध आहे तो तुम्ही कसा हे केलात किंवा हार्मोनियम परदेशामध्ये कसं इंट्रोड्यूस केलं त्याविषयी काय सांगाल yes, हार्मोनियम हे वाद्य बेसिकली आपण म्हणतो की साथीचं वाद्य पण मला असं वाटतं की हे साथीचं वाद्य तर आहेच पण त्या पलीकडेही हे वादन होऊ शकतं जसं की पंडित गोविंदराव टेंबे झाले माझे गुरु पंडित आपळवकर झाले आ, पंडित मनोहरचे मोठे झाले असे अनेक दिग्गज आर्टिस्ट होऊन गेले की त्यांनी खूप प्रयत्न केले हार्मोनियम या वाद्याला पुढे आणण्याचा पण त्याला पाहिजे तसं जो दर्जा मिळायला पाहिजे होता या वाद्याला पण तसं मिळालेला नाही आहे आणि जे गायक लोक होऊन गेले खूप मोठे मोठे दिग्गज होऊन गेले की, गे गे की त्यांनी या वाद्याला पुढे आणलं कारण पूर्वी कसं सा सारंगीचा वापर करायचे गायनामध्ये पण या वाद्याला खूप लोकांनी खूप दिग्गज आर्टिस्टांनी पुढे घेऊन आले आणि हे वाद्य तसं पुढे चालत गेलं आणि नंतर मी पण म्हटलं आता हे साथी करणं किंवा हे सुरू केलं मी काही कलाकारांबरोबरती वगैरे हो पण एक कुठेतरी मनामध्ये असं आलं की साथी करून पैसे खूप कमी मिळतात आणि त्याच्यावरती आपलं घर चालेल का किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की जर मला प्रोफेशनलच करायचं असेल किंवा मला याच्यातच उतरायचं असेल म्युझिकमध्ये तर माझं घर चालेल का याच्यावरती हा प्रश्न खूप मोठा होता माझ्यासमोर आणि आणि गंभीर प्रश्न होता हा पण मी बघितलं की काही लो कलाकारांवरती मी बाजवला तर तफावत जी आहे पेमेंटविषयी असेल किंवा काही गोष्टींविषयी असेल तर ती तफावत खूप आहे आणि अजूनसुद्धा आहे की गायक लोकांचं पेमेंट अफाट असतं काहीतरी दोन लाख पाच लाख चार लाख तीन लाख एक लाख आणि साथीदारांचं पेमेंट त्यातलं त्यात काहीच नाही म्हणजे पाच हजार दहा हजार पंधरा हजार तीन हजार असे काहीतरी सुरुवात असते पेमेंटची मग ह्याच्यातून पुन्हा परत गायकांचं काय काय हे असतं की गंधार ट्युनिंग पाहिजे असं ट्युनिंग पाहिजे तसं ट्युनिंग पाहिजे मग त्या ट्युनिंगला हजार रुपये इथेच जातात हजार दीड हजार रुपये याच्यात जातात ट्रॅव्हलिंगमध्ये जातात सो so, ह्या बरेचसे प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते कायमस्वरूपी की असं चालेल का किंवा मा ह्याच्यावरती माझं सगळं चालेल का म्हणून मग मा मी थोडंसं फ्रस्ट्रेशन येत गेलं मला की अरे बाबा अवघड आहे थोडंसं याच्यामध्ये करिअर करणं किंवा याच्यामध्ये पुढे जाणं हे फ्रस्ट्रेशन येत गेलं आणि त्याच्यावर मग मी विचार केला की नाही आपलं हे वाद्य आहे हे मला माझे गुरुजी पंडित अप्पासाहेब जळगावकर यांनी खूप प्रेमाने शिकवलं जे काही शिकवलं पण खूप चांगल्याशा पद्धतीने शिकवलं गेलं आणि याच्यामध्येच याच वाद्याला मला आणखीन कुठे कुठे इंट्रोड्यूस करता येईल मी तो प्रयत्न चालू केला मग मला असं विचारायला आवडेल की अनेक दिग्गजांबरोबर म्हणजे राम देशपांडे त्याच्यानंतर बिरजू महाराज कालिनाथ मिश्रा यांच्याबरोबर तुम्ही साथ केली तर त्याविषयीचा अनुभव कसा होता किंवा अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर साथ करताना काय काय अनुभव आले काय शेअर कराल दिनमानच्या मंचासमोर नक्कीच हे कलाकार तर नक्कीच दिग्गज आहेत आणि त्यांच्यापासून शिकायला नुसतं बसलं जरी त्यांच्या मैफिलीमध्ये तरी शिकायला मिळतं एवढे आर्टिस्ट एवढे दिग्गज आर्टिस्ट आहेत पंडित अजय पोहनकरजी असतील किंवा अनेक कलाकार असे आहेत त्यांच्यावरती मला सानिध्यात राहायला मिळालं त्यांच्यावरती वाजवायला वाजवायला मिळालं महाराजजी असतील तर यांच्या नुसतं संभाषण किंवा ते त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा संगीत जाणवतं त्यांसं असं त्यांनी बोलायला जरी सुरुवात केलं एखाद्या विषयावरती तरी सुद्धा ते असं वाटतं की अरे हां हे सगळं संगीतच आहे एखादा विषय जर घेतला तर ते सगळं संगीतच त्यांच्यातून ते जाणवं लागतं तर खूप सुंदर अनुभव आम्हाला शिकायला भरपूर मिळालं विरळ होत जाईल मग आता बघता परफॉर्मिंग पण आर्टिस्ट खूप होत आहेत आणि स्पर्धा पण खूप होत आहे आणि अनेक रियालिटी शोज मधून सुद्धा भारतीय शास्त्रीय संगीत उचलून धरलं जात आहे किंवा तसे कलाकार घडत आहेत तर त्याविषयी काय सांगाल हां तर टॅलेंट म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं ना मी आत्ता टॅलेंट खूप आहे पण तिथपर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे टॅलेंट खूप लोकांकडे आता छोट्या छोट्या मुलांकडे टॅलेंट आपण आपण विचार पण नाही करू शकत की हा मुलगा असा गाऊ शकतो का किंवा हा मुलगा असा वाजवू शकतो का असा विचार पण नाही करू शकत तर असे मुलं आहेत ज्यांना मार्ग मिळाला त्यांना मिळाला बरं त्यांना मार्ग मिळूनसुद्धा काही पुढच्या गोष्टी अशा असतात की त्याला ते टिकवता येत नाही किंवा ते घरच्यांना टिकवता येत नाही किंवा ते फेम जर मिळालं तुम्हाला तर ते किती दिवसापण पुरत असतं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष फार तर फार पण ते टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते काही काही जणांना नाही ना जमत किंवा आपण जसं म्हणतो की एकदमच फेम होणार आणि एकदम डाऊनला येणार मग त्याच्यापुढे काय असा पण प्रश्न पडतो की मग मग तुम्ही मेहनत काय काय का मुलांचं असं होतं की अरे हां आता मला नाव मिळालं भरपूर नाव झाले आता मला काय मेहनत करायची गरज नाही किंवा रियाज करायची गरज नाही त्यांच्या ते दिमागमध्ये राहून जातात आणि मग ते टाळटाळ करतात त्याच्यानंतर मग मुश्किल होऊन जातं धन्यवाद okay. संतोष भारतीय शास्त्रीय संगीतात हार्मोनियमला किती महत्व आहे आणि किती महत्व दिलं गेलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं संतोष घंटे यांच्याकडनं